नमस्कार मी दरकडे सारमत बिडे आपलं स्वागत आज दहा ऑक्टोबर सकाळच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दीपाली काळे यांना बढती मिळाली असून त्यांची नियुक्ती नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस अधीक्षक पदी करण्यात आले आहेत त्यांच्या जागी भीडमधील आंबेजोगे इथून अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे स्वाती भोर यांनी यापूर्वी नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहेत तसेच नगर शहराच्या उपाधीक्षक प्रांजल प्रांजा सोनोने व विशाल ठुमे यांची बदली होऊन त्यांची सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती झाली आहेत तसेच पिंपरी चिंचवड येथील सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक यांची नगर पोलीस मुख्यालयात उपाधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राज्यातील साखर कामगारांना एक एप्रिल दोन हजार एकोणीसपासून पासून बारा टक्के वेतनवाढ देण्याच्या निर्णयावर त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत शिककामोर्तब करण्यात आले आहेत या निर्णयाचा राज्यातील सुमारे दीड लाख साखर कामगारांना लाभ होणार आहेत राज्यातील साखर कामगारांच्या वेतन कराराची मुदत एकतीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी संपली होती त्रिपक्षीय समिती तातडीने गठीत करून नवीन वेतनवाढ मिळावी हो यासाठी राज्यातील साखर कामगारांसटनांनी राज्य शासन व शरद पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा हो केला होता शरद पवार यांच्या सूचनेवरून महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने बारा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी शासन निर्णयाने साखर कामगारांच्या वेतनवाढीवर निर्णय घेण्यासाठी त्रिपक्षीय समिती स्थापन केली होती भाममधून आठशे ऐंशी क्युसेस भावलीतून दोनशे आठ क्युसेस पाणी दाखल होत असल्याने धारणातून काल एक हजार आठशे एकाहत्तर क्युसेक्सने विसर्ग करण्यात येत होता हे पाणी काल रात्री नऊ वाजता नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यात दाखल झाल्याने या बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत दोन हजार अठरा क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत होते खाली जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी सहा वाजता उपयुक्त साठा बावन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के झाला होता जायकवाडीत चोवीस तासात जवळपास तीन टी एम सी पाण्याची आवक झाली जायकवाडी मराठवाड्यातील बगूर मालुंजा शिव नादीवरील भागातील पाण्याची चांगलीच आवक झाली गोदावरीवरील नागमठाण सरिता मापन केंद्र भागातून नांदूर मध्येश्वरमधून तसेच प्रवरीवरील देवगड भागातून पाण्याची आवक दाखल होत होती त्यामुळे बुधवारी सकाळी सहा ते सका गुरुवारी सकाळी सहा वाजेपर्यंत या चोवीस तासात रायकवाडीत जलाशयात दोन पॉईंट आठ टी एम सी पाण्याची नवीन आवक झाली भंडारदरा धरम परिसरात गत दोन दिवसापासून पावसाचा जोर काहीसा वाढल्याने आठ हजार तीनशे तीस दलगट क्षमतेचे धरण काल गुरुवारी रात्री उशिरा ऐंशी टक्के भरले निळवंटे धरण काल सकाळीच अठ्यात्तर पॉईंट अठ्ठावन्न टक्के झाले होते त्यात वाढ होऊन सायंकाळी पाणीसाठा एकूणऐंशी टक्के झाले होते भंडारा धरण दिवसभरात पाऊस सुरू होता दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद अकरा मेहमी झाली वाकी तलावातून पाचशे छप्पन्न क्युसेक्सने तसेच अन्य पाणी निळवंटेत दाखल होत आहेत आज शुक्रवारी हे धरण ऐंशी टक्के भरणार आहेत तर मुळात पाणलोटात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी पावसाचा जोर काहीसा वाढला होता त्यामुळे मुळा नदीचा कोतूळ येथील विसर्ग बाराशे क्युसेसवर पोहोचला होता गत चोवीस तासात धरणात नव्याने दोनशे एक दलकट फूट पाण्याची नव्याने दाखल झाल्याने पाणीसाठा दोन हजार नऊशे दलकट फूटच्या पुढे सरकला होता नेवासा तालुक्यातील धनगरवाडी आणि गोगरगाव या दोन ठिकाणी प्रत्येकी तेतीस केवीच्या उपकेंद्र प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे वीस प्रश्नासंदर्भात मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजाकृतनपूर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली धनगरवाडी येथील नवीन तेहतीस अकरा उपकेंद्र एफ सी एफमध्ये तरतूद करण्यात आली आहेत यासाठी तीनशे अठ्ठेचाळीस पॉईंट अठरा लाख रुपये एवढ्या निधीची तरतूद केली आहेत गोगरगाव तालुका सिरामपूर हे उपकेंद्र कृषी धोरण दोन हजार वीस योजनांमध्ये मंजूर करण्यात आले असून याकरिता चारशे सदुसष्ट पॉईंट अठ्याहत्तर लाख रुपये एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याने या उपकेंद्रामुळे नागरिकांची विजेची समस्या कायमची दूर होणार असल्याचे गाडक यांनी सांगितले काही दिवसात उपकेंद्राच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपूर यांनी सांगितले या होता आत्ता पर्यटन सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारमत किंवा भेट द्या डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार